मी म्हातारा खलप लावून तू तरणा होणार, केस काळे केले म्हणजे तारुण्य येत, काळू नये, काळ्या केसाशिवाय माझ्यात काय कमी आहे? मूर्ख, तुझे पांढरे केस तू काळे करशील पण तुझं म्हातारं मन तरुण कसं होणार? माझं मन म्हातारं? ह ह, या निस्सत्व मनानं तू नीरेच्या तरुण मनाची भूक कशी भागवणार? तुझ्या कोणत्या गुणावरतीनं भाळावं? का मी तरुणा इतकाच रंगीला आहे? माझ्या अंगात तितकीच धमक आहे? धमक? उसनी? उसनी? हो हो, उसनी, तुझ्या त्या कल्पासारखी तरुण मनाची बतावणी तू किती वेळ करीत राहणार? पहा एकदा नीट आपल्याकडं, आहेस तू तरुण? जर तू तरुण असतास तर नीरे पुढं का नरमतास? सांग तू रोम रोमात म्हातारा आहेस की नाही? म्हाताऱ्या माखणा, चुप, वचन बंद कर, मी तरुण आहे, मी तरुण आहे. म्हातारपणी लग्न करायला शरम नाही वाटली? मूर्ख आहेस तू. नाच शोभणाऱ्या मुलीला पायको म्हणून घरात आणलीस? केवढा गाढवपणा केला असा? थू थू तुझ्या जिन्याला. तपश्चर्या करीत रहा आणि वाट पहा, खात्रीनं तुला प्रकाश दिसेल. माझ्या वडिलांचं आहे पण या खोलीची सत्ता माझ्याकडे आहे. मुकाट्यानं बाहेर भाग. सुंदर, किती मोहक दिसता यावेळी. इथलेचे जनावरा? वा, ग्रेसफुल, काय नॅचरल ऍक्टिंग आहे. मला मारणार तुम्ही? हो बाहेर. मार डाला महाराष्ट्राच्या ग्रेटा गार्बो. मार डालाय, मार डालाय,
मार डाला रे पंड्या काय चालू रे सुरे काही लाज लज्जा मी लाजू का बुआ मी काय म्हातारपणी लग्न करून असली कारण त्या तोंडावर मोस्टली चांडाळा तुझा गाढोपणा अगदी कळसाला पोचला कसं म्हणाला गाढोपणा कळसाला पोचला पण कुणाचा बोल माझा गोजिरवाण्या बच्चा आणखी बोल ठीक पंड्या आपल्या बापाच्या तोंडावर हात झाडतात तू ओ फादर हाऊ ड्रॅमॅटिक काय ग्रिपिंग सिच्युएशन आहे तुम्ही असे चवताळलेले उभे आहात मी असा हिरो सारखा आणि इकडं ही रंगीली छबिली हिरोईन मार डालाय मार डाला मार डाला मार डाला मा मेलो 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 ए कुत्ता मत ओ मेलो ए ए ए ए ए काय दाने हात हात मेलो मेलो मेरे काका काका सोड काय काय सांगू हे घर आहे हे तर नाही आणि तू एखाद्या बाजार बस्ती समोर नसून एका पुलिस चौकी समोर उभा आहे माझा नाही आपल्या पित्याच्या ज्यांचा तू अपमान केलाय त्यांच्या पंडित महाराज हा प्रसंग कसा काय वाटतो आपल्याला मीरे घराबाहेर ये म्हणजे सांगतो तुला भर रस्त्यावर तुझ्या अजून नाही घेत नावाचा पंडितच नव्हे यापेक्षा निर्मोष झालेला काय बाहेर तुम्ही असे उभे का तुमच्या मुलाला मारलं म्हणून तुम्हाला माझा राग आला तुम्ही माझ्याकडे असं काय पाहता निरे मला घाबरतेस एका पापी तरुणाच्या निभट बापाला भीतेस तुझ्यात विलक्षण सामर्थ्य आहे खरच किती तेजस्वी मुलगी आहेस तू तुझा पती व्हायला मी सर्वस्वी नालायक आहे निरे तुझ्या कपाळीचं ते कुंकू पुसून टाक या निभ्रट नवऱ्याच्या नावानं लावलेलं ते कुंकू टाक पुसून काय काय सांगता हे भलतच भलतच नाही योग्य ते सांगतो आहे आपलं म्हातार सौभाग्य नाही सौभाग्य नाही करू किती अभद्र बोलता तुम्ही याला तू अभद्र म्हणतेस आतापर्यंत अन्यायाशी झगडणार तुझं शूर मन कुंकू पुसून टाकायला का कचराव अन्यायाशी झगडणार मन अन्यायाशी झगडणार मन तरुण होत चिडलेलं होत पण ते हिंदू संस्कारात मुरलेलं होत त्याला ही कुंकू पुसायची कल्पना पटत नाही का पटू नये ज्या कुंकुवाविषयी कुणालाही प्रेम वाटणार नाही ज्या सौभाग्याचा कुणीही अभिमान धरणार नाही ते नाहीस करायला तुला दुःख का वाटावं ते काही नाही धर्माच्या नावानं तुझ्यावर लादलेलं हे सौभाग्य मीच नाहीस करतो काय अनर्थ केला माझ कुंकू पुसलं का असं अपशकून केला मेरे हात थांबव कुंकू लावू नकोस शपथ आहे तुला तुझ्या आई बापाची शपथ असली भयंकर शपथ घालून तुम्ही माझा सूट का घेता Yeah.
रे सुटलीस, म्हाताऱ्या नवऱ्याच्या कचाट्यातून सुटलीस. इतके दिवस झगडण्याचं सार्थक झालं. आनंद आनंद. कोण हसलं? सीतामाई, तू हसली? तुला हे आनंद झाला? नाही, मग का हसतेस? माझ्या कपाळाला कुंकू नाही म्हणून हसतेस काय? मी विधवा नाही, खरंच मी विधवा नाही. माझे पती जिवंत आहेत, त्यानेच माझं कुंकू पुसलं. नका हसू नका, लावते मी कुंकू. पण त्याने मला शपथ घातली आहे, खरंच मी नाही कुंकू पुसलं. माझं पांढरे कपा घेऊन हसू नका, मी विधवा नाही, माझे पती जिवंत आहे. थांबा, आताच मी त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्या हातानेच मळवट भरून घेते. बाईचा हो मळवट भरा, क्षमा करा, मला कुंकू लावा. नाही, तुला कुंकू लावायचं कारण नाही, तुझा नवरा मेला. नका हो असं काही बोलू. यापुढे मी फार चांगली वागेन, तुमची सेवा करेन, तुम्ही म्हणाल ते ऐकेन, पण मला कुंकू लावा. नीरे, तुला कुंकू लावतो पती म्हणून नव्हे, पिता म्हणून. पिता? मी तुमची मुलगी, काय भलतच बोलता आहे? भलतच नाही, माग तूच एकदा म्हणाली होतीस कि तुम्ही माझे वडील आणि मी तुमची मुलगी असते तर किती बरं झालं असतं. पण ही न पटणारी गोष्ट आहे. धर्माला हे कसं पटेल? जगाला हे कसं पटेल? कशाला विचार करतेस त्या धर्माचा आणि जगाचा? ज्या जगाला एका जखड म्हाताऱ्यानं लग्न केलेलं पटत, त्या जगाला त्या म्हाताऱ्यानं आपल्या शुद्ध पवित्र तरुण बायकोला मुलगी म्हटलेलं जर पटलं नाही तर काय परवा त्या जगाची? आणि समज ते नाही पटलं तर ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, अनिष्ट आहे, ते काही नाही. रूढीच्या काळात रुतलेल्या धर्माची जगाची मला पर्वा नाही. खरंच तुम्ही किती थोर आहात. मी थोर? ज्यानं तुला फसवलं तो थोर? नाही, ज्यांच्या पोटी तू जन्माला आलीस ते तुझे आई बाप थो, तुझी तपश्चर्या थो. बाळ, तुमच्यासारखा अनुभवी
विचारी मनुष्य तो सुद्धा चुकतो. बाळ, मी अनुभवी विचारी असलो तरी मनुष्यच होतो. माझ्या म्हाताऱ्या जीवालाही वाटलं की आपलं हक्काच प्रेमाच कुणीतरी असावं. पण माझ्या स्वार्थाचा विचार करताना मी तुझा गळा कापीत होतो हे माझ्या लक्षात आलं नाही. पण आता काय उपयोग या बोलण्याचा. जावा स्वस्त विश्रांती घे. जा. अरे असल्या घाणेरड्या लग्नाचं बंधन तोडायला सुद्धा मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही. मृत्यू मृत्यू बाळ निरुताई, माझ्या मृत्यू वाचून तुझी सुटका होणं शक्य नाही हे जाणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मरणानंतर तू विधवा होशील आणि तुला पुनर्विवाह करता येईल. तुझ्यासारख्या सद्गुणी मुलीला भरपूर संसार सौख्य मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून माझ्या पश्चात तू ताबडतोब लग्न कर अशी माझी तुला आज्ञा आहे. तू पुनर्विवाह करीपर्यंत
माझ्या आत्म्यास शांती व मुक्ती मिळणार नाही. ताई, तुम्ही सांगितलं होतं की प्रकाशाची वाट तो हाच का प्रकाश? कसला हो भयंकर प्रकाश हा ताई? आता मला काही सुचत नाही, काय करू मी? गड्या गड्या की परवा.